आज आपण आपण घेऊ डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन किंवा स्टँडर्ड फंक्शन. इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, त्याचे सहा थेरम आहे टोटल, तुम्ही प्रॉपर्टी लिहिणार असतात ते. ठीक आहे, बघा साईन इनव्हर्स, कॉस इनव्हर्स, त्यानंतर टॅन इनव्हर्स, कॉट इनव्हर्स, सेक इनव्हर्स आणि कोसेक इनव्हर्स. ठीक आहे, हे साईन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक हे काय स्टँडर्ड फंक्शन आहे, म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. त्यांच्या इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह, त्यांचा इनव्हर्स म्हणजे साईन इनव्हर्स, कॉस इनव्हर्स, टॅन इनव्हर्स, कॉट इनव्हर्स, सेक इनव्हर्स आणि कोसेक इनव्हर्स. ठीक आहे, त्यांचा डेरिव्हेटिव्ह आपण घेऊ. तर बघा, एक एक पाहू. सर्वात पहिले साईन इनव्हर्स. आता साईन इनव्हर्स नेमकं म्हणजे काय? आता आपण जनरली जर असं लिहिलं वाय इज इक्वल टू साईन एक्स, आता हे व्हेरिएबल्स एवढा महत्व नाही आहे, व्हेरिएबल असं आदला बदल होऊ शकतात, तुम्ही व्हेरिएबल कोणतेही घेऊ शकता. वाय इक्वल टू साईन एक्स हा फंक्शन आहे, स्टँडर्ड ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. याचा इन्व्हर्स कसा म्हटलं जाईल? हा साईन फक्त याला लावायचा, हा साईन याला, म्हणजे आपण एक्स साठी व्हॅल्यू काढतो ना, म्हणजे एक्स इक्वल टू साईन इन्व्हर्स वाय, एक्स इक्वल टू साईन इन्व्हर्स वाय. ठीक आहे, तर बघा हा झाला त्याचा इन्व्हर्स. मग याचा डेरिव्हेटिव्ह काढा. आता याच्यामध्ये याच्यामध्ये काहीच फरक नाही, कन्फ्यूज होऊ नका. मग इथं वाय इक्वल टू साईन साईन इन्व्हर्स एक्स लिहिलं आहे, तिथे एक्स इक्वल टू साईन इन्व्हर्स वाय. मी अगोदरच बोललो व्हेरिएबलचं इथं काहीच महत्व नाही आहे, इथे व्हेरिएबल आपण अदला बदल करू शकतो, एक्सच्या ठिकाणी वाय येऊ शकतो, वायच्या ठिकाणी एक्स येऊ शकतो, याला काही एवढं ठीक आहे इशू नाही आहे. तर बघा एक फंक्शन आहे, पहिला फंक्शन आपण घेऊ वाय इक्वल टू साईन इन्व्हर्स एक्स. आता याच्यामध्ये काय असतं बघा, आपण जर असं विचार केला एक्स इक्वल टू साईन वाय याच्या बाबतीत, ठीक आहे, मी याचा इन्व्हर्स झाला वाय इक्वल टू साईन इन्व्हर्स एक्स. तर बघा ओरिजिनल फंक्शन कोणतं आहे? एक्स इक्वल टू साईन वाय. या ठिकाणी ओरिजिनल फंक्शन आहे एक्स इक्वल टू साईन वाय. तर या ठिकाणी जो वाय असेल तो वाय असेल अँगल, म्हणजे सिम्पल फंक्शनसाठी हा वाय काय असेल? अँगल असेल. आणि एक्स काय असेल? त्याची व्हॅल्यू असेल. ठीक आहे, पण याच्यामध्ये काय होतं बघा, आपण इन्व्हर्समध्ये काय असतं, इन्व्हर्समध्ये फंक्शनची डोमेन आणि रेंज इंटरचेंज होतात, म्हणजे सिम्पल फंक्शनमध्ये जो डोमेन असेल तो त्याच्या इन्व्हर्समध्ये रेंज होतो. ठीक आहे, आणि वाईस वर्सा होतो. तर बघा आता या ठिकाणी वाय हा म्हटला जाईल डोमेन. ठीक आहे, या मॅपिंगमध्ये वाय म्हटला जाईल डोमेन, ज्याच्यामध्ये असतात अँगल. ठीक आहे, आणि इथं एक्स म्हटलं जाईल रेंज, ज्याच्यामध्ये आहे व्हॅल्यूज त्याचे. ठीक आहे, म्हणजे या अँगलवर डिपेंड आहे त्याची व्हॅल्यूज, म्हणजे वाय जर 60 असेल तर साईन 60 किती असतो? रूट 3/2. तुम्ही एक्सची व्हॅल्यू रूट 3/2. साईन वाय 90 degrees असेल तर मग साईन 90 किती असतो? 1 असतो. मग वाय एक्सची व्हॅल्यू 1, तर हे व्हॅल्यू त्याचे. ठीक आहे, मग त्याचा इन्व्हर्स वाय इक्वल टू साईन इन्व्हर्स एक्स. त्याच्यामध्ये बघा एक्स हा कसा असेल, -1 > x > 1, म्हणजे याच्या ठिकाणी हे जे एक्सची व्हॅल्यू असेल ते एक्सची व्हॅल्यू कशी असेल? -1 किंवा -1 पेक्षा मोठी आणि 1 किंवा 1 पेक्षा लहान. मी काय बोललो, हे एक्स हे व्हॅल्यू आहे आणि वाय काय आहे? अँगल आहे. तर एक्स हे जे व्हॅल्यू आहे, आपल्याला माहिती साईन आणि कॉसची व्हॅल्यू नेहमी कशी असते, एक तर -1 किंवा -1 पेक्षा मोठी, 1 किंवा 1 पेक्षा लहान, म्हणजे -1 आणि 1 च्या मध्येच ते व्हॅल्यू असते. मग एक्सची व्हॅल्यू -1 आणि 1 च्या मध्ये. त्यानंतर वाय, आता या ठिकाणी या फंक्शनसाठी वाय कसा कन्सिडर केला आहे? -π/2 > y > π/2. म्हणजे या फंक्शनसाठी, म्हणजे या एक्झाम्पलसाठी वाय कसं मानलेलं आहे की -π/2 किंवा -π/2 पेक्षा मोठा आणि π/2 किंवा π/2 पेक्षा लहान, म्हणजे -π/2 to π/2 याच्या दरम्यानच तो वाय अँगल असेल. ठीक आहे, देन प्रूव्ह करा dy/dx = 1/√1 − x² वेअर mod x < 1. ठीक आहे, म्हणजे आपल्याला असं प्रूव्ह करायचं आहे की dy/dx म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह, साईन इन्व्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला असं प्रूव्ह करायचं आहे, 1/√1 − x² वेअर mod x < 1. आता हा mod x > 1 चा अर्थ काय? ॲब्सोल्युट व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, एक्स निगेटिव्ह असो पॉझिटिव्ह असो, ठीक आहे, त्याची व्हॅल्यू कशी पाहिजे? ॲब्सोल्युट व्हॅल्यू 1 पेक्षा लहान पाहिजे. 1 पण नको आणि 1 पेक्षा मोठी पण नको. आता 1 का नको?
याचं कारण सांगतो. आता इथं जर एक्सची व्हॅल्यू वन घेतली तर वन मायनस वन किती होतील, झिरो. म्हणजे डिनॉमिनेटरला झिरो होऊन जाईल, डिनॉमिनेटरला झिरो यायला नको. ठीक आहे. आणि जर वन पेक्षा एक्सपेक्षा जर म्हणजे वन पेक्षा जर मोठी घेतली, वन पेक्षा मोठी, आता वन पेक्षा मोठी घेतली म्हणजे वन मधून सबट्रॅक्ट केलं तर ते ऑब्व्हियसली निगेटिव्ह होईल. एक्सची व्हॅल्यू समजा टू घेतली, ठीक आहे, मॉड एक्स इक्वल टू टू घेतला तर टू याच्यामध्ये टाका रूट वन मायनस टूचा स्क्वेअर, रूट वन मायनस टूचा स्क्वेअर फोर किती, मायनस रूट थ्री. निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर निघतो का, नाही. म्हणजे याच्यासाठी एक्सची व्हॅल्यू कशी, म्हणजे एक्सची ॲब्सोल्युट व्हॅल्यू कशी पाहिजे, नेहमी वन पेक्षा लहान पाहिजे. का, कारण की आपण हे वन मधून सबट्रॅक्ट करतोय म्हणून. झिरो पण नको, वन पण नको, सॉरी झिरो नाही, वन पण नको आणि वन पेक्षा मोठे पण नको, झिरो असते चालेल. ठीक आहे, तर बघा हे असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. साईन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह असं दाखवायचं आहे, वन अपॉन रूट वन मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, मग प्रूफ मध्ये आपण दिलेलं फंक्शन ऍज इट इज लिहू, वाय इक्वल टू साईन इनव्हर्स एक्स, वेअर एक्स मायनस वन लेस दॅन इक्वल टू एक्स लेस दॅन इक्वल टू वन, मायनस पाय बाय टू लेस दॅन इक्वल टू वाय लेस दॅन इक्वल टू पाय बाय टू. ठीक आहे, आता मग हा जो फंक्शन आहे त्याला या सिम्पल फॉर्म मध्ये लिहू. सिम्पल फॉर्म मध्ये कसं लिहू, देअरफोर एक्स इक्वल टू साईन वाय, हा इन्वर्स होता, हा सिम्पल फॉर्म आहे. ठीक आहे, एक्स इक्वल टू साईन वाय, मग याला डिफरन्शिएट करू. आता हे एक्सची व्हॅल्यू आहे वायच्या टर्ममध्ये, वायच्या टर्ममध्ये फंक्शन आहे, मग त्याला त्याच्याच विथ रिस्पेक्ट टू डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय वी गेट, आता एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय कसा येईल, डी एक्स अपॉन डी वाय इज इक्वल टू साईन वायचा डेरिव्हेटिव्ह कॉस वाय विथ रिस्पेक्ट टू वाय. ठीक, एक्सचा डेरिव्हेटिव्ह कसा येईल, डी एक्स अपॉन डी वाय, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू वाय, आणि साईन वायचा डेरिव्हेटिव्ह कॉस वाय. आता आपल्याला पाहिजे डी वाय अपॉन डी एक्स, आपल्याला काय पाहिजे डी वाय अपॉन डी एक्स, मग त्याचा रेसिप्रोकल करा, म्हणजे दोघं साईडचा रेसिप्रोकल होईल. म्हणजे डी एक्स अपॉन डी वायचा रेसिप्रोकल कसा येईल, डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू कॉस वायचा रेसिप्रोकल वन अपॉन कॉस वाय. ठीक आहे, आता इथं एक मिस्टेक करायची नाही, वन अपॉन कॉस वाय म्हणजे सेक वाय तसं नाही करायचं, इथं सेकचा काही संबंध नाही आहे, इथं आपण फक्त साईन आणि कॉसचीच गोष्ट चालू आहे. ठीक आहे, वन अपॉन कॉस वाय, आता बघा साईन आणि कॉस, साईन आणि कॉस यांची एक आयडेंटिटी असते, साईन आणि कॉसची एक आयडेंटिटी असते, ती आयडेंटिटी अशी असते साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू वन. ठीक आहे, याच्यामध्ये आपण साईनचे पण व्हॅल्यू काढू शकतो, कॉसचे पण व्हॅल्यू काढू शकतो. इथं काय कॉस, मग कॉसची व्हॅल्यू कशी येईल, कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू हा साईन स्क्वेअर थिटा प्लस आहे त्या साईडला घ्या, तो वन मधून मायनस होईल, वन मायनस साईन स्क्वेअर थिटा. ठीक आहे, आता हे फक्त कॉस आहे, मग स्क्वेअर रूट घ्या, टेकिंग स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट घेतला तर कॉस स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर रूट कॉस थिटा, आणि कॉस थिटाची व्हॅल्यू निगेटिव्ह पण राहू शकते पॉझिटिव्ह पण, म्हणून प्लस ऑर मायनस, आणि या टर्मचा स्क्वेअर रूट वन मायनस साईन स्क्वेअर थिटा. ठीक आहे, म्हणजे कॉस थिटा म्हणजे कॉस वायची व्हॅल्यू आपण अशी घेऊ, देअरफोर डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू वन अपॉन कॉस वाय, हा वन ॲज इट इज, खाली कॉस वायची व्हॅल्यू कशी मग फक्त थिटाच्या ठिकाणी वाय लावून द्या, प्लस ऑर मायनस अंडर रूट वन मायनस साईन स्क्वेअर वाय, प्लस ऑर मायनस वन मायनस साईन स्क्वेअर वाय. ठीक आहे, अशा मेथडने. ठीक आहे, पुढे आता साईन वाय, साईन वाय ही व्हॅल्यू काय, कोणाची व्हॅल्यू आहे एक्सची, मग साईन वायची व्हॅल्यू टाकून द्या एक्स, देअरफोर डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू वन अपॉन प्लस ऑर मायनस वन मायनस एक्स स्क्वेअर, साईन वायची व्हॅल्यू आहे एक्स, मग त्याचा स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर, वन अपॉन प्लस ऑर मायनस अंडर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर. आता असं प्रूव्ह करायचं होतं का, नाही, आपल्याला प्रूव्ह करायचं फक्त हा पॉझिटिव्ह. आता इथं हे पॉझिटिव्ह पण आहे निगेटिव्ह पण आहे, आता हे कोणावर डिपेंड आहे, एक्सवर डिपेंड आहे. आता एक्स किंवा जो अँगल दिलेला आहे वाय, त्या वाय अँगलवर डिपेंड आहे. आता यासाठी आपल्याला तो क्वाड्रंट माहिती पाहिजे की कोणत्या क्वाड्रंटमध्ये साईन पॉझिटिव्ह असतो
किंवा निगेटिव्ह असतो. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. ठीक आहे, आता इथं गोष्ट कोणाची चालू आहे, साईनची. मग इथं वाय अँगल कसं दिलंय बघा, मायनस पाय बाय टू लेस दॅन ऑर इक्वल टू वाय लेस दॅन ऑर इक्वल टू पाय बाय टू. आता पाय बाय टू जर आपण विचार केला तर अँटी क्लॉकवाईज पाय बाय टू म्हणजे हा क्वाड्रंट, आणि मायनस पाय बाय टू जर विचार केला तर क्लॉकवाईज मायनस पाय बाय टू. ठीक आहे, हा इतका पाय बाय टू आणि इतका मायनस पाय बाय टू, म्हणजे हा आपला जो अँगल वाय असेल तो अँगल वाय कसा असेल, या दोन क्वाड्रंट मध्ये असेल, या दोन क्वाड्रंट मध्ये असेल. ठीक आहे, तर या दोन क्वाड्रंट मध्ये आता साइन पॉझिटिव्ह असतो का निगेटिव्ह असतो, तर बघा साइन किंवा इथं कॉस आहे, सॉरी इथं कॉस आहे, आपण कॉसची व्हॅल्यू होती नाही तर. हा ठीक आहे, मग इथं कॉस, आता बघा फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस ऑलवेज काय असतो, पॉझिटिव्ह असतो. आता इथे याचा संबंध नाही, आपण व्हॅल्यू कोणाची टाकली आहे, कॉसची. ठीक आहे, म्हणजे कॉस पॉझिटिव्ह असेल तर ही व्हॅल्यू पण पॉझिटिव्ह असेल, कॉस निगेटिव्ह असेल तर ही व्हॅल्यू सुद्धा निगेटिव्ह असेल. पण इथे आता कॉसचा विचार करू. ठीक आहे, कारण की डी एक्स अपॉन डी वाय आपण काढलेला आहे कॉस. ठीक आहे, आता बघा फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंट, आता हे ऑर्डर पेअर कशी असते, एक्स वाय, एक्स असतो कॉस थिटा आणि वाय असतो साईन थिटा, बरोबर. तर एक्स काय असतो, कॉस थिटा. आता बघा फर्स्ट आणि फोर्थ दोघं क्वाड्रंट मध्ये एक्स हा पॉझिटिव्ह असतो, बघा एक्स तर पॉझिटिव्ह डायरेक्शन आलेला आहे. फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये दोघं कसे असतात, एक्स कसे असतात, पॉझिटिव्ह असतो एक्स. म्हणजे याचा अर्थ काय, की कॉस सुद्धा काय असेल, पॉझिटिव्ह असेल. सिन्स मी तसे लिहू, सिन्स मायनस पाय बाय टू लेस दॅन ऑर इक्वल टू वाय लेस दॅन ऑर इक्वल टू पाय बाय टू. ठीक आहे, वायची व्हॅल्यू मायनस पाय बाय टू किंवा पाय बाय टूच्या मध्ये असेल, देअरफोर वाय लाईज इन फर्स्ट ऑर फोर्थ क्वाड्रंट. देअरफोर वाय लाईज इन फर्स्ट ऑर फोर्थ क्वाड्रंट, पहिल्या किंवा चौथ्या क्वाड्रंट मध्ये तो असेल. आणि आपल्याला माहिती आहे पहिल्या किंवा फोर्थ, फर्स्ट किंवा फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस काय असतो, पॉझिटिव्ह असतो. देअरफोर कॉस वाय इज पॉझिटिव्ह. कॉस वाय म्हणजेच ही व्हॅल्यू काय असेल, पॉझिटिव्ह. देअरफोर डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू वन अपॉन, ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह येईल, निगेटिव्ह येणार नाही, वन मायनस एक्स स्क्वेअर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, हे आन्सर लागेल त्याचं. डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू रूट वन मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, त्या प्रकारे हा थेरम आहे. हा थेरम तीन वेळा पडलेला आहे, थेरम आहे मार्च 2003, मार्च 2006 आणि जुलै 2017. ठीक आहे, मार्च 2003, 2006 आणि जुलै 2017. आणि हा थेरम दिसतं एवढा मोठा आहे फक्त एकच मार्कांचा. ठीक आहे, आपण आता कॉस इनवर्सचं घेऊ. आता सेकंड घेऊ, इफ वाय इक्वल टू कॉस इनवर्स एक्स मायनस वन लेस दॅन इक्वल टू एक्स लेस दॅन इक्वल टू वन, झिरो लेस दॅन इक्वल टू वाय लेस दॅन इक्वल टू पाय, देन डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू मायनस वन अपॉन रूट वन मायनस एक्स स्क्वेअर वर मॉड एक्स लेस दॅन वन. ठीक आहे, आता याच्यामध्ये मॉड एक्स लेस दॅन वन दिलेला नाही आहे, याच्यामध्ये काही एवढं इश्यू नाही आहे. ठीक आहे, पण तो असतो जरी दिला असला तरी आहेच तो मॉड एक्स लेस दॅन इक्वल टू वन. तर बघा फंक्शन आहे इन्वर्स फंक्शन वाय इक्वल टू कॉस इन्वर्स, तर कॉस इन्वर्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला असं प्रूव्ह करायचं आहे मायनस वन अपॉन रूट वन मायनस एक्स स्क्वेअर. आता साईन इन्वर्सचा जर समजलेला असेल तर कॉस इन्वर्स समजणे काहीच कठीण नाही आहे, बिलकुल सेम तसा सॉल्व्ह करायचा. मग दिलेला ॲज इट इज द्या, वाय इज इक्वल टू कॉस इन्वर्स एक्स वेअर मायनस वन लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू वाय. ठीक आहे, झिरो लेस दॅन ऑर इक्वल टू वाय लेस दॅन ऑर इक्वल टू पाय, म्हणजे वाय जो अँगल आहे तो वाय अँगल कसा असेल, झिरो किंवा झिरोपेक्षा मोठा आणि पाय किंवा पायपेक्षा लहान, म्हणजे झिरो टू 180 मध्ये तो आहे. ठीक आहे, मग आता परत याला सिम्पल फंक्शनमध्ये लिहू, मग कॉस इन्वर्स इकडे घ्या, म्हणजे एक्स इक्वल टू कॉस वाय.
x equal to cos y, ठीक है, by differentiating with respect to y, differentiating with respect to y, we get x का derivative dx upon dy equal to cos y का derivative minus sin y. मैं तो reciprocal करो कारण की dy upon dx पाहिजे म्हणून मैं reciprocal केला dy upon dx equal to reciprocal मध्ये sin change होत नाही हा ठीक आहे minus 1 upon sin y minus 1 upon sin y ठीक आहे. आता sin y cos y ची आयडेंटिटी परत यूज करायची. sin y cos y ची आयडेंटिटी कशी, मग sin square theta ची व्हॅल्यू कशी काढू आपण, 1 minus cos square theta. साइन थीटा पण निगेटिव पॉझिटिव राहू शकतो, ठीक आहे, मग त्याचा स्क्वेअर रूट घ्या, देयरफॉर साइन थीटा इक्वल टू प्लस ऑर मायनस अंडर रूट 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. मी हे व्हॅल्यू इथे टाकतो पण, देयरफॉर dy अपॉन dx इक्वल टू मायनस 1, मायनस 1 ऍज इट इज आहे ना, मायनस 1 अपॉन प्लस ऑर मायनस अंडर रूट 1 मायनस कॉस स्क्वेअर y आयडेंटिटी वर, ठीक आहे, आलं लक्षात. आता कॉस वाय, कॉस वाय व्हॅल्यू कोणाची होती, एक्स ची, मग कॉस वाय ची व्हॅल्यू टाकायचं एक्स, मग कॉस स्क्वेअर कसं होईल, एक्स स्क्वेअर, म्हणजे इक्वल देयरफॉर डीवाय अपॉन डीएक्स इक्वल टू मायनस 1 अपॉन प्लस ऑर मायनस अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर, ठीक आहे. आता इथं अँगलचा विचार करू, अँगल पाहतो, अँगल काय दिलाय, 0 लेस दॅन इक्वल टू y लेस दॅन इक्वल टू पाय, सिन्स 0 लेस दॅन ऑर इक्वल टू y लेस दॅन ऑर इक्वल टू पाय हे आपल्याला दिलेलं आहे, ठीक आहे, चालू शकतो. पुढे आता विचार करा, 0 लेस दॅन ऑर इक्वल टू y लेस दॅन ऑर इक्वल टू पाय म्हणजे कोणता कोणता क्वाड्रंट असेल, 0 टू पाय, आता हे निगेटिव्ह नाही आहे, हे दोघं पॉझिटिव्ह आहे, 0 तर निगेटिव्ह पॉझिटिव्ह नसतोच, पाय आता कसं आहे पॉझिटिव्ह आहे, म्हणजे हा पूर्ण अँगल एवढा अँटी क्लॉकवाईज, म्हणजे कोणते कोणते क्वाड्रंट आले याच्यामध्ये, फर्स्ट आणि सेकंड. फंक्शन कोणतं आहे, डेरिव्हेटिव्ह कोणतं घेतो आपण, साईन, ठीक आहे, मग साईन फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये ऑलवेज काय असतो, पॉझिटिव्ह असतो, देअरफॉर वाय लाईज इन फर्स्ट और सेकंड क्वाड्रंट, फॉर वाय लाइज इन फर्स्ट और सेकंड क्वाड्रंट, देयरफॉर साइन वाय इज पॉजिटिव, साइन वाय इज पॉजिटिव. आता तुम्ही म्हणणार की हे सर हे निगेटिव आहे, हे निगेटिव याचे याचे संबंध नाही, ठीक आहे, इथे संबंध कोणता आहे, अँगलशी, म्हणजे हा साईन वाय पॉझिटिव्ह आहे, मग हा पॉझिटिव्ह आणि हा कॉसचा डेरिव्हेटिव्ह म्हणून आपण निगेटिव्ह लिहिला, मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह आन्सर आहे निगेटिव्ह येईल, ठीक आहे. पण मात्र हे जे राहील खालची टर्म, हे खालची टर्म मात्र कशी राहील, पॉझिटिव्ह राहील, निगेटिव्ह राहणार नाही, हा मायनस वनचा ऍज इट इज राहील तो. देअरफॉर डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू मायनस 1 अपॉन, हे प्लस ऑर मायनसची गोष्ट करतोय आपण, हे प्लस ऑर मायनस म्हणजे हा प्लस असेल का मायनस असेल, तर हे टर्म काय असेल, प्लस असेल, रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर, म्हणजे डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू मायनस 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर, म्हणजे हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, कॉस इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह आहे, ठीक आहे. हे झाले साईन आणि कॉसचे, आता आपण पुढे घेऊ टॅन आणि कॉट. पुढचं फंक्शन आहे वाय इक्वल टू टॅन इनवर्स एक्स, वेअर एक्स बिलॉंग्स टू आर, आणि एक्स हा कोणताही रिअल नंबर असेल, ठीक आहे, आणि वाय अँगल कसं बघा, मायनस पाय बाय टू लेस दॅन वाय लेस दॅन पाय बाय टू, म्हणजे वाय हा अँगल मायनस पाय बाय टू पेक्षा लहान आणि पाय बाय टू, सॉरी मायनस पाय बाय टू पेक्षा मोठा आणि पाय बाय टू पेक्षा लहान आहे, म्हणजे मायनस पाय बाय टू पण नाही आणि पाय बाय टू पण नाही, ठीक आहे. याचं कारण असं आहे की क्वाड्रंटल अँगलमध्ये टॅनची व्हॅल्यू नेहमी कशी असते, नॉट डिफाईन्ड असते, ठीक आहे. टॅन 90 म्हणा, टॅन 90 किती असते, नॉट डिफाईन्ड, म्हणजे टॅन मायनस 90 सुद्धा नॉट डिफाईन्ड असेल, म्हणून हे वाय ची व्हॅल्यू जी आहे म्हणजे अँगल तो मायनस पाय बाय टू सुद्धा नाही आणि पाय बाय टू सुद्धा नाही, म्हणजे मायनस पाय बाय टू पेक्षा मोठा
आणि पाय बाय 2 पेक्षा लहान, दोघांच्या मध्ये असेल पण दोघं नाही. मग डीवाय अपॉन टॅन डीवाय अपॉन डी एक्स इक्वल टू वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर. टॅनचा टॅन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला असं प्रूव्ह करायचं आहे वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर. म्हणजे दिलेलं आहे ते लिहून घ्यायचं, वाय इक्वल टू टॅन इनव्हर्स एक्स वेअर एक्स बिलॉंग्स टू आर अँड मायनस पाय बाय टू लेस दॅन वाय लेस दॅन पाय बाय टू. मग आता याला सिम्पल फंक्शन मध्ये लिहा, देअर फोर एक्स इक्वल टू टॅन वाय, एक्स इक्वल टू टॅन वाय. बघा हे टॅन शब्द आणि हे अँगल जरा सेपरेट लिहायचे, ठीक आहे. आता म्हणते टॅन येऊन जाईल, ठीक. तर टॅन वाय एक्स इक्वल टू टॅन वाय याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. बट डिफरन्शिएटिंग सॉरी विथ रिस्पेक्ट टू वाय वी गेट डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय वी गेट देअरफोर एक्सचा डेरिव्हेटिव्ह डी एक्स अपॉन डी वाय इक्वल टू टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेट स्क्वेअर वाय, ठीक आहे. मग डीवाय अपॉन डी एक्स पाहिजे ना, त्याला रेसिप्रोकल करा. देअरफोर डीवाय अपॉन डी एक्स इक्वल टू वन अपॉन सेक स्क्वेअर वाय. आता मागचे जे दोन होते त्याच्यामध्ये साईन कॉसची आयडेंटिटी यूज केली होती, याच्यामध्ये टॅन सेकची आयडेंटिटी यूज करू. टॅन सेकची आयडेंटिटी काय असते, सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा, ठीक. सेक स्क्वेअर थीटा इक्वल टू वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा. आता हे सेक स्क्वेअर वाय डायरेक्ट त्याची व्हॅल्यू काय येईल, वन प्लस टॅन स्क्वेअर वाय. देअरफोर डीवाय अपॉन डी एक्स इक्वल टू वन अपॉन सेक स्क्वेअर वाय कसं येईल, मग वन प्लस टॅन स्क्वेअर वाय आणि टॅन वाय कोण आहे एक्स, मग टॅन स्क्वेअर वाय काय येईल एक्स स्क्वेअर. देअरफोर डीवाय अपॉन डी एक्स इक्वल टू वन अपॉन वन प्लस टॅन स्क्वेअर वायचं काय एक्स स्क्वेअर झालं. डीवाय अपॉन डी एक्स इक्वल टू वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर संपलं. एकदम सिंपल आहे, एक मार्कांचा थेरम आहे, ठीक आहे. पुढचं घेऊ फोर वाय इक्वल टू कॉट इनव्हर्स एक्स वेअर एक्स बिलॉंग्स टू आर झिरो लेस दॅन वाय लेस दॅन पाय देन डीवाय अपॉन डी एक्स इक्वल टू मायनस वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर. टॅन सारखंच आहे सेम. कॉट इनव्हर्स एक्स इतर एक्स हा काय रियल नंबर आहे कोणताही, म्हणजे एक्सची जी व्हॅल्यू येणार आहे वायच्या अँगलसाठी, ठीक आहे. तर सर्व कसं असेल कोणती रियल नंबर असतील आणि वाय हा जो अँगल आहे तो कसा पाहिजे, झिरोपेक्षा मोठा आणि वायपेक्षा सॉरी पायपेक्षा लहान. झिरोपेक्षा मोठा आणि पायपेक्षा लहान, झिरो पण नको आणि पाय पण नको, कारण की झिरो आणि पाय दोघांसाठी कॉटची व्हॅल्यू नॉट डिफाईन आपल्याला मिळते. दिलेलं फंक्शन वाय इक्वल टू कॉट इनव्हर्स एक्स वेअर एक्स बिलॉंग्स टू आर झिरो लेस दॅन वाय लेस दॅन पाय. मी याला सिम्पल फंक्शनच्या फॉर्ममध्ये लिहू, देअरफोर एक्स इक्वल टू कॉट वाय, ठीक आहे. एक्स इक्वल टू कॉट वाय डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय वी गेट डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय वी गेट देअरफोर एक्सचा डेरिव्हेटिव्ह डी एक्स अपॉन डी वाय इक्वल टू कॉट वायचा डेरिव्हेटिव्ह काय असतो मायनस कोसेक स्क्वेअर वाय, मायनस कोसेक स्क्वेअर वाय. मग डीवाय डीवाय अपॉन डी एक्स पाहिजे, रेसिप्रोकल घ्या. देअरफोर डीवाय अपॉन डी एक्स इक्वल टू मायनस वन अपॉन कोसेक स्क्वेअर वाय, ठीक आहे. आता इथं कोसेक आणि कॉट दोघांची आयडेंटिटी यूज करू. कोसेक आयडेंटिटी कशी आहे, कोसेक स्क्वेअर थीटा इक्वल टू वन प्लस कॉट स्क्वेअर थीटा. कोसेक स्क्वेअर थीटा इक्वल टू वन प्लस कॉट स्क्वेअर थीटा. मग कोसेक स्क्वेअर वाय ते काय येईल, वन प्लस कॉट स्क्वेअर वाय. डीवाय अपॉन डी एक्स इक्वल टू मायनस वन अपॉन मी याला कसं लिहू, वन प्लस कॉट स्क्वेअर वाय, वन प्लस कॉट स्क्वेअर वाय. देअरफोर डीवाय अपॉन डी एक्स इक्वल टू आता कॉट स्क्वेअर वाय, आता कॉट वाय कोणाची व्हॅल्यू आहे एक्सची, ती व्हॅल्यू टाकून द्या.
इक्वल टू माइनस वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर झाला आंसर. काहीच विशेष नाही याच्यामध्ये, एक एक मार्कांचे थेरम आहे आणि पेपरामध्ये पडलेले आहेत. ठीक आहे, चांगल्या प्रकारे करून ठेवा. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सेक इनवर्स आणि कोसेक इनवर्स घेऊ.